जय शिवराय। खरं तर आज माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माझ्यावर काही भाष्य केलं। ते मोठे नेते आहेत, त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीनं त्यांना उत्तर देणं उचित नाही असं मी कायम म्हणत आलेलो आहे। परंतु जे वैयक्तिक आक्षेप त्यांनी घेतले त्याविषयी उत्तर देणं क्रमप्राप्त आहे। दादा असं म्हणाले की सेलिब्रिटी उमेदवार देऊन आम्ही चूक केली, किंवा जेव्हा उमेदवार मिळत नसतो तेव्हा सेलिब्रिटी आणला जातो। त्यात त्यांनी अनेक सेलिब्रिटींची उदाहरणं दिली, म्हणजे गोविंद असतील, अमिताभ बच्चन असतील, हेमा मालिनी असतील, शत्रुघ्न सिन्हाजी असतील, या सगळ्यांची त्यांनी उदाहरणं दिली। मी नम्रतापूर्वक एक गोष्ट दादांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपण ज्या सर्वांची उदाहरणं दिली यातील एकाही सेलिब्रिटी झालेल्या खासदाराला संसद रत्न पुरस्कार मिळाल्याचं माझ्या ऐकिवात नाही। आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादानं त्यांचे प्रश्न हिरिरीनं मांडत असताना पहिल्याच टर्ममध्ये तब्बल 3 वेळा संसद रत्न पुरस्कार हा मला मिळालेला आहे। राहता राहिला प्रश्न मी राजीनामा देण्याचं आपल्याकडे बोलून दाखवलं असं आपण वारंवार सांगतात, परंतु जर मी राजीनामाच द्यायच्या विचारात होतो तर मी संसदेत अनुपस्थित होतो का? मी संसदेत बोलणं सोडून दिलं होतं का? मी संसदेत प्रश्न मांडणं सोडून दिलं होतं का? जर आपण सगळा लेखाजोखा बघितला तर हे आवर्जून नमूद करेन की आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत हे सुद्धा संसदेमध्ये रायगड लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात, आणि आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या संसदीय कामगिरीपेक्षाही आपण सेलिब्रिटी म्हणून हिणवता। पण माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका मध्यमवर्गीय व्यक्तीची संसदीय कामगिरी ही आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा उजवी आहे, हेही आपण रेकॉर्ड तपासून पाहू शकता। पुढचा मुद्दा येतो, त्यामध्ये मला असं वाटतं की दादा असं म्हणाले की असा उमेदवार देऊन आम्ही चूक केली। मला वाटतं की हा प्रश्न पडतो की ही अप्रत्यक्ष कबुली तर नाही ना, कारण ही चूक ज्या आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे म्हणून आपण पुन्हा भूमिका बदलल्यानंतर उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालेला आहात, या आमदारांना निवडून आणण्याच्या दृष्टीनं जी शिवस्वराज्य यात्रा निघाली होती ती तुम्ही चूक केलेला हा आज तुम्हाला वाटत असेल तर हा माणूसच त्या शिवस्वराज्य यात्रेची संकल्पना असेल, ती राबवणं असेल, हे सगळं तो करत होता। विधानसभेच्या प्रचारासाठीसुद्धा आपण एकत्र होतो, इतकंच नाही तर आपली राज्य सहकारी बँकेची चौकशी सुरू झाल्यानंतरही ही शिवस्वराज्य यात्रा माननीय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या साथीनं आम्ही पूर्ण केली। आणि आपणच निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर याविषयी कौतुकसुद्धा केलं, त्यामुळे मला वाटतं की केवळ भूमिका बदलली म्हणून ही भाषा बदलते आहे का हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो। आणि जर ही खरोखर चूक असेल तर मला असं वाटतं की अजितदादांचं पहिलं विधान हे शिरूर लोकसभेला साधारण महायुतीकडून कोण उमेदवार असणार आहे याविषयीचं इंडिकेशन आहे, कारण दिल्लीतल्या वर्तुळामध्ये ही चर्चा सतत कानावर येते की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये समोर कोणीतरी सेलिब्रिटी उमेदवार महायुतीकडून असणार आहे, आणि त्यामुळे जे महायुतीकडून सगळे इच्छुक उमेदवार आहेत यांच्या एकूण उमेदवारी मिळण्याच्याच गोष्टीवर एक संभ्रम तयार होतो। पुढची एक महत्त्वाची बाब मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की देशात माननीय पंतप्रधान यांचीच हवा आहे हे जे परसेप्शन करण्याचा जो प्रयत्न होतोय, मला वाटतं कालची पाटणा इथं झालेली इंडिया आघाडीची सभा जर आपण पाहिली असेल तब्बल 15 लाखाचा जनसमुदाय या सभेसाठी होता, आणि भारतीय जनता पक्षानं पहिली यादी जाहीर केल्यानंतर काही त्यांच्या नेत्यांनी राजकीय निवृत्ती घोषित केली आहे, गौतम गंभीर असतील, त्यानंतर आसनसोलमधून ज्यांना उमेदवारी असेल ते असतील, या सर्वांनी आपली तिकीटं परत केलेली आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये सर्व काही आलबेल आहे असं जे चित्र आपण सांगता आहात त्यामध्ये कितपत तथ्य हे एकदा आपण तपासून पाहू। आणि सत्यशेवटी
खरं तर मी या आधीपर्यंत सगळे संकेत पाळले, खाजगीत झालेल्या गोष्टी न जाहीर करण्याचा जो एक अलिखित संकेत असतो तो मी कायम पाळला, परंतु आपण वारंवार या गोष्टींचा उल्लेख करत असाल तर मी नम्रपणे आपल्याला एकच प्रश्न विचारू इच्छितो की जर असा उमेदवार देणं ही चूक असेल तर मग 10-10 वेळा आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात या हे निरोप पाठवण्याचं नेमकं कारण काय, लपून छपून भेटीगाठी करण्याचं कारण काय? त्यामुळे मी नम्रपणे एवढंच सांगू इच्छितो की मला जी आदरणीय पवारसाहेबांनी संधी दिली त्या संधीप्रती प्रामाणिक राहण्याचा मी प्रयत्न केला आहे. मी माझी संसदेतली जी काही कामगिरी आहे ती त्याचा संपूर्णपणे लेखाजोखा हा पब्लिक डोमेनमध्ये आहे, तो आपण पाहू शकता. आणि त्यामुळेच मी ठामपणे सांगतो की जी भूमिका मी घेतली त्या भूमिकेवर मी कायम आहे, मी कायम राहीन. माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातले प्रश्न हिरिरीनं मांडण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.